आज आपण चाललोय अंधरबन ट्रेकला. तर अंधरबन ट्रेक म्हणजे नक्की काय? इट्स लाईक हिडन वॉटरफॉल इन अंधरबन ट्रेक. दऱ्या वगैरे, धबधबे, एकदम एन्जॉय केलेला आम्ही. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन व्लॉगमध्ये. आणि आत्ता वाजले सकाळचे 5:30, लिटरली 5:30 वाजलेत. आणि आज आपण चाललोय अंधरबन ट्रेकला, की जो तामिनी घाटामध्ये जे अंधरबन जंगल आहे त्या जंगलात जो ट्रेक करतात त्या ट्रेकसाठी, अंधरबन ट्रेकसाठी चाललेलो आहे. ही माझी 3rd वेळ आहे आणि माझ्याबरोबर आहे शुभम, माझा मित्र, की जो फर्स्ट टाइम चालला आहे. शुभम शेट, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. पेट्रोल वगैरे टाकून झालंय. तुम्हाला चेहरा दिसत असेल की ती मला लो फील होत आहे, कॉज मी परवा दिवशीच एका ट्रेकला गेलो होतो. जो सिक्रेट प्लेसचा जो ट्रेक आहे तो परवा दिवशी केला होता मी फ्रायडेला. आणि आज संडे 31 जुलै, आज आपण चालू आहे अंधरबनला. त्या ट्रेकचा व्लॉग आलेला आहे, तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये येतो तो व्लॉग बघा. आणि आज अंधरबनचा ट्रेक पण खूप थ्रिल होणार आहे. आपला अर्धा प्रवास झालेला आहे. आता आपण आहे मुळशीमध्ये, म्हणजे मागे माझ्या मुळशी डॅमचं बॅकवॉटर आहे. आणि आता आम्ही ब्रेकफास्टला थांबलोय. माझ्याबरोबर शोम. शोम, काय वाटतंय, कसा झाला प्रवास तुझा आतापर्यंत? आतापर्यंत तर प्रवास चांगला झालेला आहे. हा, आता लागली भूक. राजकारण करायचं. गप ना जरा, राजकारण कुठे काढतो, ट्रेकला आलोय ना आपण. येड्या, तर आपण आलोय आता मुळशी डॅम मध्ये. अंधरबनला जाण्यासाठी आपण वाकड मार्गे हिंजवडी, हिंजवडीवरनं पौड, पौडवरनं आपण मुळशी, मुळशीवरनं आपण तांबणी घाट मार्गे. आत्ता आपण ज्या ठिकाणी उभे आहे तिथनं रोड आडगाव बारपेला जातो, म्हणजे तिथनं आपल्याला राईट टाकायचं आहे. एक पुढे आल्यानंतर तुम्ही गुगल मॅप आपल्याला लोकेशन खाली देतो मी ब्लॉगमध्ये, तिथं लोकेशनवर क्लिक करा आणि तुम्ही त्या मार्गे तुम्ही अंधरबनला येऊ शकता. मेन रोडवरनं आतमध्ये 3-4 किलोमीटर आपल्याला जायचं आहे, तिथनं आपल्याला अंधरबनचा ट्रेक चालू करायचा आहे. आपण पोहोचलोय अंधरबन ट्रेक जिथं चालू होतो तिथं बेस्ट व्हिलेजला. ह्या बेस्ट व्हिलेजचं नाव आहे पिंपरी गाव म्हणून. तर अंधरबन ट्रेक म्हणजे नक्की काय? अंधरबन म्हणजे ऍक्च्युअली त्याला अंधारबन असं पण म्हणतात, म्हणजे डार्क फॉरेस्ट. म्हणजे हा एक असा एक ट्रेक आहे ज्या ठिकाणी आपण जंगलातनं ट्रेक करायचा आहे आपल्याला. आणि जंगलातनं जेव्हा उन्हाळ्यामध्ये सूर्यप्रकाश पडतो एवढी दाट झाडे आहेत की तो सूर्यप्रकाश जमिनीवर पण पोहोचत नाही, त्याच्यामुळे पूर्ण तिथे अंधार पडलेला असतो. त्याच्यामुळे या ट्रेकला अंधारबन असं म्हणतात, किंवा काही जण अंधरबन असे पण म्हणतात. आणि हा ट्रेक टोटल 1 वे 13 किलोमीटर आहे, म्हणजे तुम्ही एका ए पॉईंटपासून चालू केलं की तुम्हाला दुसऱ्या पॉईंटवर पोहोचण्यासाठी 13 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि किंवा त्या पॉईंटपासून चालू केलं ह्या पॉईंटपर्यंत पोहोचण्यासाठी पण 13 किलोमीटरचा ट्रेक आहे. इथे आपण जिथनं चालू करतो त्या गावाचं नाव आहे पिंपरी. ह्या पिंपरी गावातनं एक डॅम आहे छोटंसं, त्या डॅमपासून तो ट्रेक चालू करायचा आहे. आणि ट्रेक एंड जिथं होतो त्या गावाचं नाव आहे भिरा. भिरा, त्या भिरा गावी एक डॅम आहे, तो तिथे त्या डॅमपाशी तो ट्रेक एंड होतो. म्हणजे इकडं ह्या डॅमपासून त्या डॅमपर्यंत डिस्टन्स आहे 13 किलोमीटर, आणि त्या डॅमपासून ह्या डॅमपर्यंत आहे डिस्टन्स 13 किलोमीटर. असं टोटल 26 किलोमीटरचा ट्रेक आहे. पण काळजी करू नका, पूर्ण इन्फॉर्मेशन घेऊन या, किंवा हा व्लॉग बघून आला तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आपण आता ट्रेकला चालू करत आहे. गणपती बाप्पा मोरया. तर ते मागे तुम्ही गेट बघू शकता, त्या गेटपासून एंट्री फी, म्हणजे इट्स लाईक आपण जिथनं जातोय ती एकाची पर्सनल प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे त्यांनी एंट्री फी ठेवलेली आहे. एंट्री फी बघू शकता तुम्ही, 50 रुपये पर व्यक्ती ती एंट्री फी आहे. आणि इथनं 2 किलोमीटर पुढे चालल्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया चालू होतो. मे बी त्यांची फी वेगळी असू शकते, मला माहीत नाही आहे, कारण लास्ट टाईम मी दोन वेळ चालतो तेव्हा त्यांची तर काही एंट्री फी वगैरे नव्हती ना, इथं पण नव्हती. आणि ह्यांनी तर आता 50 रुपये आपल्याला एंट्री फी घेतलेली आहे. आणि पार्किंगचे चार्जेस वेगळे घेतलेत, की जे 2-व्हीलरसाठी 30 रुपीज आहेत, 4-व्हीलरसाठी 50 रुपीज आहेत, आणि बाकीचे बसेस वगैरेसाठी 100 का 200 रुपीज काहीतरी आहे. बट सकाळचे 8:30 वाजलेत, 13 किलोमीटरचा ट्रेक करायचा आहे. मे बी बघू किती टाईम लागतोय, काय लागतोय. मागे बघू शकता एकदम धुकं वगैरे आहे, पाऊस थोडा पडून गेलेला आहे. मे बी पुढे पाऊस लागेल, काय लागेल, सगळे अपडेट देत राहील. ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघत राहा. एंट्री केले गेले 2 पावलं चाललेनंतर तुम्हाला एक डॅम लागेल. एक खूप छोटंसं डॅम आहे, ह्याला पिंपरी डॅम असे म्हणतात. म्हणजे हा आपल्या ट्रेकचा स्टार्टिंग पॉईंट आहे.
स्टार्टिंग पॉइंटलाच आपल्याला एक नवीन मित्र भेटले स्वामी म्हणून, त्यांचं ते आपल्याबरोबर ट्रेक करतात पूर्णपणे. ट्रेक चालू केल्यानंतर 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर तुम्हाला असं इथे स्टॉल दिसेल, त्या ठिकाणी चहा आणि मातीचं कणीस तुम्हाला खाण्यासाठी भेटेल. तर फॉरेस्ट डिपार्टमेंटचा एरिया चालू होतं म्हणून त्यांनी फॉरेस्ट डिपार्टमेंटची परत फी एक्स्ट्रा घेतलेली आहे. फॉरेस्ट डिपार्टमेंटची फी पर पर्सन 60 रुपये आहे. तुम्हाला लिगल पावती दिली जाते, तिथे अधिकारी होते, तुम्ही मागे बघितलं असेल अधिकारी पावती फाडतात, फॉरेस्ट डिपार्टमेंटची प्रॉपर पावती फाडतात. तर टोटल तिथे एंट्री फी 50, तिथं 60 रुपये, म्हणजे 110 रुपये टोटल एंट्री फीज होतात आणि पार्किंगचे वेगळे चार्जेस. काय ती झाडी, काय ते हॉटेल सगळं कस. चालून झालं आहे आपलं, मस्तपैकी सूर्यप्रकाश आलेला आहे, सकाळचं कोवळं ऊन आहे, लाईक इट्स लाईक विटॅमिन सी. मस्तपैकी सूर्यप्रकाशातनं आपण चाललो आहे ट्रेक. ट्रेक खूप भारी वाटत आहे, एकदम फ्रेश वातावरण आहे, सूर्यप्रकाश आला आहे, धबधब्याचा आवाज आहे, पूर्ण पक्ष्याचा आवाज आहे आणि एकदम एकदम जंगलातनं इट्स लाईक की असं वाटतं आहे अमेझॉनच्या जंगलात आलो की काय असं, की बाबा अंधार पण ज्याला काय म्हणतात त्याचा तुम्हाला अनुभव मागे आलाच असेल बघ बघताना, आणि पुढेही खूप येणार आहे. माझ्याबरोबर शुभम आणि हेमंत आला होता, त्यात आपलं स्वामी सर भेटलेत. शुभम हेमंत पुढे होते, तर ते रस्ता भरगडून एका ठिकाणी त्या ठिकाणी झरा येतो ना त्या ठिकाणी गेलेत आणि मला बोलवत होते. ते मागे बघू शकता, एकदम अशी किचकट अशी वाट आहे, म्हणजे तिथनं जरा चालू होतो, वरती डोंगर आहे, बघू आपण जाऊन काय आहे नक्की, नवीन एक्सप्लोर करू ना. लिटरली त्यांनी खूप भारी प्लेस शोधून काढले, म्हणजे मी 2 ट्रेकला आलो पण इथे नव्हतं आलो. इट्स लाईक हिडन वॉटरफॉल इन अंदरबन ट्रेक. अंदरबन ट्रेक मध्ये हा हिडन वॉटरफॉल आपल्याला सापडलेला आहे, मला वाटतं तिथे कोण आला असेल म्हणून आमचे 2 वाटसरू त्यांनी शोधून काढलेला आहे. भारी वाटलं त्या धबधब्याखाली आणि आपण परत चाललोय आता. प्रॉपर जंगल ट्रेक आणि अंधार बन जसं म्हणतो तसं हे बघू शकता तुम्ही खाली. आता खूप जास्त ऊन आहे वरती पण तरी खाली जास्त सूर्यप्रकाश येत नाहीये, पूर्णपणे किर्र झाडी, पक्ष्यांचे आवाज, पालापाचोळ्यांचे आवाज. पुढे धबधब्याचा आणि लोकांचा किंचाळण्याचा आवाज येतोय, याचा अर्थ पुढे काहीतरी मोठा पाणी पडण्याचा प्रवाह किंवा धबधबा आहे असं वाटतंय. तुम्ही बघू शकता किचकट वाटा आहेत, एकदम पाय जपून टाकणे, काळजी घेणे. 5 ते 6 किलोमीटर चालून झाल्यानंतर आपल्याला हा धबधबा लागला आहे. सकाळचे 7:30 वाजले तरी एवढी गर्दी आहे इथे, खूप सारे ग्रुप्स एन्जॉय करतात ते इथे. तुम्ही इथे एन्जॉय करू शकता पण काळजी घ्या, पडणार नाही, काही घातपात होणार नाही, याची काळजी घ्या. पुढे जो व्ह्यू पॉईंट दिसतोय आपल्याला की तो एक्झॅक्टली पुढे की ती आहे कुंडलिका व्हॅली.
म्हणजे आपण मागे जिथं ट्रेक चालू केला होता त्या थोडं कुंडलिका व्हॅली आहे तिथे तुम्ही नाव पण ऐकलं असेल तिथे सगळे दगड येते दगडावर फोटो काढतात आणि एक्झॅक्टली त्याच्या अपोजिट आपण आलो आहे अपोजिट डोंगरावरती हे पलीकडचे तीन चार डोंगर कडेकडेने पार करून आपण इकडे आलेलो आहे या ठिकाणी खूप गर्दी आणि इकडे व्ह्यू खूप भारी आहे इट्स लाईक सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत आणि हा जो मागचा डोंगर आहे ह्याच्या पलीकडे अजून दोन तीन डोंगर पार करून आपल्याला जायचं आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता एकदम भारी व्ह्यू आहे हा ह्या ट्रेकचा सगळ्यात भारी व्ह्यू आहे लोक जिथनं बाहेर येतात तिथनं आपला तो जंगलाचा जो ट्रेक आहे तो एंड होतो आणि इकडे व्ह्यू बघू शकता एकदम मोकळं मोकळं आहे साईडला इकडे मोठं डोंगर आहे आणि अजून इथून आपल्याला 10 किलोमीटर झाले आणि आपलं 3 किलोमीटर अजून पुढे राहिलेलं आहे म्हणजे आता काय जंगल वगैरे नाही आहे ओपन पॅच आहे आणि तो 3 किलोमीटर पुढे आले की आपल्याला तिकडे एक भिरा डॅम आहे म्हणजे तिथं तो आपला ट्रेक एंड होतो तर 13 किलोमीटरपैकी मे बी आपला 11 किलोमीटर ट्रेक झालेला आहे आणि पुढे आपल्याला अजून 2 किलोमीटर जायचं आहे आत्ता वाजले 11:30 म्हणजे आपण साडेआठला ट्रेक चालू केला होता 11:30 वाजेपर्यंत आत्तापर्यंत आपलं 11 किलोमीटर झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता म्हणजे डोंगराच्या ह्या साईडला 4-5 डोंगर पार केल्यानंतर ह्या साईडला इकडच्या गावातील लोकांची शेती वगैरे लागलेली आहे आपल्याला आणि मे बी याचा अर्थ लवकरच ते भिरा डॅम आलेला आहे जंगल संपल्यानंतर आपण मोकळ्या वाटेने पुढे चालत आलो म्हणजे भिरागावकडे चालत आल्यानंतर आपल्याला ना की ते एक झोपडी लागेल साईडला म्हणजे भिरागावकडनं ट्रेक इथनं चालू होतो आणि त्या झोपडीपासून तुम्ही बघू शकता पुढे की जो देवकुंड वॉटरफॉल आहे तो आपल्याला समोर दिसतोय तर तुम्ही बघू शकता आपण त्या भिराग गावी आलेलो आहे की जो आपचा ट्रेकचा एंड पॉईंट आहे की हे गाव म्हणजे ट्रेकचा एंड पॉईंट आहे आणि इथनं भिरा डॅम 1-2 किलोमीटर आहे तर फायनली आपण ट्रेकच्या एंड पॉईंटला पोहोचलो आहे म्हणजे भिरा गावी पोहोचलेलो आहे आम्हाला भिरेगावी एक नवीन फ्रेंड भेटलेला आहे तर फायनली हा सक्सेसफुली ट्रेक 1 वे आम्ही केलेला आहे 13-14 किलोमीटरचा हा ट्रेक होता आज ऊन जास्त आहे जास्त पाऊस पडला नाही आहे पहिल्यांदा फक्त धुकं लागलं नंतर ट्रेक हार्ड होत गेला पण काही प्रॉब्लेम नाही आहे सकाळी 8:30 ट्रेक चालू केला होता 12:30 आम्ही 13-14 किलोमीटर डिस्टन्स पार करून या भिरेगावी थोडी रेस्ट घेतो आहे आता परत आम्ही इथनं रिटर्न जाणार आहे 13 किलोमीटर आपण जिथनं स्टार्ट केला होता पिंपरी डॅम त्या डॅमपाशी आलो आहे गाड्या समोरच आहेत ट्रेक एकदम भारी झालेला आहे 13-13.26 किलोमीटर चालून आलेलो आहे शिवमशेट फर्स्ट टाईम आले होते पण त्यांनी 13-13.26 किलोमीटर ट्रेक कम्प्लीट केलेला आहे त्यांच्या जिद्दीला सलाम आणि हा ट्रेक तुम्हाला कसा वाटला किंवा हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा